नमस्कार, सर्वप्रथम मी माझ्या तमाम रायगडमधील नागरिकांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो। आणि जसं आपण म्हणाला, गेली दोन वर्ष सातत्यानं ह्या आणि सगळ्या सणांना आपण मुकतोय। आणि या वर्षीचा जो दिवाळीचा सण आहे, आपण बाजारात देखील बघाल की सगळीकडे फुललेलं दिसतंय। आणि खरोखर परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की असंच फुललेलं बाजार माझ्या जगभरात राहू दे। आणि त्यानिमित्तानं ह्या वर्षीची दिवाळी जरी आपण साजरी करणार असू, तरी पण फटाक्यांची आतषबाजी ही कमी करावी असं मी स्वतः सांगेन। कारण पोल्युशन आणि कुठेतरी आपण त्याला आळा घातला पाहिजे, आणि शेवटी खर्चावर देखील आळा घातला पाहिजे। परंतु आपली दिवाळी गोड व्हावी म्हणून आम्ही आणि गेली सातत्यानं सात वर्ष मी ना नफा ना तोटा या तत्वावर माझ्या शेतकरी कामगार पक्ष आणि जैनमात्री चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून मी साखर रवा मैदा चक्क जो बाजारभाव असेल आणि जो खरेदी भाव असतो त्या खरेदी भावातच आम्ही देतो। आणि याचा उद्देश एकच आणि तो गेल्या सात वर्षात सातत्यानं राहिलेला आहे, तो म्हणजे दिवाळी गोड साजरी व्हावी, ती सुद्धा गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत। परंतु या दोन वर्षानंतर आपण बघतोय की सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स जास्त क्रिएट झालेत, तर त्यानिमित्तानं याचा फायदा आपण जास्तीत जास्त उठवावा आणि आपण ही दिवाळी अतिशय सोज्वळ पद्धतीने आणि गोड पद्धतीने साजरी करावी। नमस्कार।